आपल्या प्रशस्त व अद्ययावत संपर्क कार्यालयात अण्णांचे सहकारी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. लोकांच्या कोणत्याही अडीअडचणी लगोलग दूर करण्यावर भर दिला जातो. मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानीही राज्यभरातून आलेल्या जनतेचे प्रश्न सोडवले जातात. असे सगळ्यांचे लाडके अण्णा. त्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य जनतेची रीघ लागते. यावेळी रुग्णवाहिकेचे लोकार्पण, रक्तदान शिबिर, अपंगांसाठी जयपूर फूडचे वितरण अशा अनेक सामाजिक हिताचे कार्यक्रम राबवले जातात. गावोगावी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अण्णाही या कार्यक्रमांना आवर्जून हजर राहतात. अत्यंत अल्पावधीतच सरपंच ते मंत्री हा अण्णांचा राजकीय प्रवास त्यांच्या अथक परिश्रमाची व जनतेच्या त्यांच्यावरील प्रेमाची विश्वासाची साक्ष देतो. गावचा सरपंच ते जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, उपाध्यक्षाचा आमदार, आमदाराच्या नंतर राज्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु आता आपल्या सर्वांच्या समोर बीड लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. मी आत्तापर्यंत केलेली अनेक कामं आहेत, विकास कामे, परंतु लोकसभेचा उमेदवार म्हणून सर्वसामान्य माणसाची जी काही कामं असतील आणि जे जे केंद्र सरकारच्या संबंधित प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नावरती जर आपण मला संधी दिली तर सर्वसामान्य लोकांचा आणि बीड जिल्ह्याचा एक योग्य खासदार म्हणून त्या ठिकाणी मी काम करील अशा प्रकारची ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो. आणि आपण सर्वांनी मला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो.